तो औरतों को ये गवर्नमेंट में कांग्रेस रहने बीजेपी रहने सिक्योरिटी नहीं है, डर नहीं है गुंडा लोग को। 29 तारीख के दिन शाम का टाइम वो गांव का जो बड़ा ऊपर जात वाले है 5 आदमी मिलके इनको जो बलात्कार करे और जो है ना उसको खत्म भी करे, 5 आदमी मिलके उसको बलात्कार करे वो लोग को जो है ना फांसी सजा होना बोलने का मतलब। अभी हम जो हॉस्टल यूनियन है स्टेट लेवल से पूरे लोग उसको जो है ना ये जुल्म को हम बर्दाश्त नहीं करते, वो लोग को फांसी शिक्षा होना बोल के आज राज्यपाल को हम DC से एक मेमोरेंडम दे रहे हैं। दिस वीडियो प्रेजेंटेड बाय पीस इस्लामिक इंटरनेशनल स्कूल ब्रांच हगरगा रोड एंड मिसबा नगर गुलबर्गा। स्टूडेंट्स गेटिंग एजुकेशन फॉर बोथ द वर्ल्ड्स बेस्ट एकेडमिक इंग्लिश एजुकेशन डिप्लोमा इन अरबिक 2023 एडमिशन स्टार्टेड। कॉन्टैक्ट एंड विजिट स्कूल फॉर मोर डिटेल्स। बीजापुर डिस्ट्रिक्ट मुद्दा बिहार तालुक में गाड़ पूजा बोल के एक खेड़े गांव है, वहाँ पर मुरारजी देसाई है रेसिडेंस स्कूल भी है। वो स्कूल में जो है ना नाइट वॉचमैन भीम भाई चलवा दिए बोल के नाइट वॉचमैन और 6 साल से काम कर रहा है, उसका मरद भी संगप्पा बोल के उन तो 19 साल से वहीं काम कर रहे हैं, दोनों जोरू मरद वहीं है। और 29 तारीख के दिन शाम का टाइम और उस 7:30 से 8 बजे के अंदर उनको जो है ना वो गांव का जो बड़ा ऊपर जात वाले है गौड़ पटेल जो बोलते हैं उन वो लोग 5 आदमी मिल के इनको जो बलात्कार करे और रेप करे और जो है ना उसको ख़त्म भी करे, ख़त्म होने के बाद उनका कार में वो इसको हॉस्पिटल ले जाके कुछ बीमारी आया इस वास्ते हम लाया गिरा था रोड के ऊपर बोल के वो कॉम्प्लेंट वो डॉक्टर को बोल के MLC कराया। वो जाने के बाद रात में पुलिस वाले आया जो लीडर लोग आया सब आया तो कोई कुछ नहीं बोले। दूसरा 30 तारीख को शाम तक कुछ पुलिस वाले उसको ऐसे ही रखे कोई मारे नहीं करे नहीं बोल के और जो उसको मरद को रात में आके 10 बजे वो जो ख़त्म करे जो आरोपी है उसका सज्ञा वाला आके तुम्हारा जोरू को आराम मनी है हॉस्पिटल में है बोल के उनको लेके गया, जाने तक वो मर गया था भीम भाई स्वास्थ्य है। अब जो 5 आदमी मिलके उसको बलात्कार करे वो लोग को जो है ना फांसी सजा होना बोलने का मतलब, फांसी सजा होना खाली सजा होने से डरने वाला नहीं है। एक औरत को जो है ना उनको भी 3 बच्चे हैं सब है उसको उतना रह के गरीब आदमी जो काम करने वाला है उसके ऊपर इज्जत हमला करे और वो बड़ा दलित है वहाँ का दलित लीडर भी उसका खिलाफ में आवाज़ नहीं उठाया, ये बहुत अफसोस का बात है। वो जो एक दलित औरत को ऐसा जुल्म होता बोले तो पूरे मिल के करना पड़ता। अभी हम जो हॉस्टल यूनियन है स्टेट लेवल से पूरे लोग उसको जो है ना ये जुल्म को हम बर्दाश्त नहीं करते, वो लोग को फांसी शिक्षा होना बोल के आज राज्यपाल को हम DC से एक मेमोरेंडम दे रहे हैं। और हमारा डिस्ट्रिक्ट में भी आणंद में परसों 12-13 साल का बच्ची के ऊपर रेप होके वो ख़त्म हुआ, ऐसा बहुत हो रहा है। तो औरतों को ये गवर्नमेंट में कांग्रेस रहने बीजेपी रहने सिक्योरिटी नहीं है, डर नहीं है गुंडा लोग को, गुंडा लोग को डर ना लगना है इनको फांसी सजा होता, जो भी औरत को हम छेड़े क्या भी करे हमको जो है ना फांसी होता बोले तो डर आता, इस वास्ते हम विनती करता है। अभी ये जो कानून नया कानून लाना एक्ट लाना खाली सजा होने से कुछ नहीं होता, अरेस्ट होने से कुछ नहीं होता, जो पुलिस वाले केस करे अदर बीच अदर करे वही लोग ऐसा काम करके ख़त्म हुआ बोल के नहीं करे, FR में वो जो है ना आड़ा रखे चुप, वो मरद नहीं देखे उन बोलिया हम लिखे ऐसा लिखे ऐसा नहीं, वो उसके साथ वो जो मर गया उसके साथ एक हॉस्टल का बच्ची भी था सब रिपोर्ट दिया, वो बच्ची को बोलने को नहीं दे रहे जो लीडर लोग और ये पुलिस लोग, इस वास्ते ये जुल्म को हम जो है ना ये करते हैं उसको बर्दाश्त नहीं करते। ये मूवमेंट ऑल स्टेट में हर एक डिस्ट्रिक्ट में करने वाला है, कल बिदर में है 7 तारीख को वही बीजापुर में हज़ारों लोग जमा होके ये उसका ये गवर्नमेंट और ये नीति का खिलाफ में हम लड़ने वाला है। इस वास्ते आज जो गुलबर्गा में करके हम प्रोटेस्ट करके वो राज्यपाल को मनी भी दे रहे हैं, ये जो जुल्म हो रहा औरतों के ऊपर कर्नाटक स्टेट में सब बंद हो जाना, और उसको अगर वो एक ही कानून लाए तो डरने वाला नहीं पुलिस स्टेशन और जेल को डरने वाला लोग नहीं है, फांसी होता बोले तो डरता, ये फांसी शिक्षा लाना बोल के हमारे डिमांड है।
ಕೇವಲ ಹಾಸ್ಟೆಲ್ ನೌಕರಂತಲ್ಲ ಒಟ್ಟು ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಾಗ ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೆದದ ಇಡೀ ಮುದ್ದೇಬಿಹಾಳ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ನಡೆದಂಥದ್ದು ಒಂದು ಒಬ್ಬ ದುಡಿಯುವ ಹಾಸ್ಟೆಲ್ನಲ್ಲಿ ಅಡುಗೆ ಮಾಡಿ ಹಾಕಂಥ ಮತ್ತು ವಾಚ್ಮ್ಯಾನ್ ಆಗಿರೋಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಮತ್ತು ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಕೇವಲ ಅವರು ದೌರ್ಜನ್ಯ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ದೌರ್ಜನ್ಯ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಂಗೆ ಭೋಗಿಸಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ತಾವೇ ಕೊಲೆ ಮಾಡಿ ಈ ರೀತಿ ಕೆಟ್ಟ ಘೋರ ಕೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡಂಥ ಈ ಕುಮ್ಮುಕ್ಕು ಕೊಡೋಂಥ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ನೀತಿ ಆಗಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ನೀತಿ ಆಗಲಿ ತಪ್ಪಿಸ್ತರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ದುಡಿಯುವ ವರ್ಗಕ್ಕೆ ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿ ನಿಂದಲಾರದಂಥ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ನಾವು ತೀವ್ರವಾಗಿ ಹಾಸ್ಟೆಲ್ ನೌಕರ ಸಂಘ ಖಂಡಿಸ್ತದ ಮತ್ತು ಸಿ ಐ ಟಿ ಕೂಡ ಬೆನ್ನಿಗಿರ್ತದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಕೇವಲ ಸಾಂಕೇತಿಕೆಯಲ್ಲಿ ನಡೆದಿರಬೇಕು. ಸುಮ್ಮನೆ ಕಾಟಾಚಾರಕ್ಕೆ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಾಗ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಜೈಲಿಗೆ ಹಾಕ್ತೇನೆ ಅಂತಲ್ಲ, ಈ ಕೃತ್ಯ ಎಸಗಿದವ್ರಿಗೆ ನಾವು ಗಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಈ ಕೃತ್ಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಬಿಡಲ್ಲನಂತದ್ದು ಕೂಡ ಇವತ್ತು ಮನಗಾಣಬೇಕಾಗ್ತದೆ. ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಕೂಡ ಎಚ್ಚರಗೊಳ್ಳಬೇಕು. ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕದಾಗಿದ್ದ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಡೆಲ್ಲಿದಾಗಿದ್ದ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಎಚ್ಚರಗೊಳ್ಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇದು ಕೇವಲ ಹಾಸ್ಟೆಲ್ ನೌಕರದಾರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡ್ಕತ್ತಾರ. ಅತ್ಯಾಚಾರ ಎಗಿಸ್ತದ ಅನ್ನೋದು ಹೆಂಗಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಈಸಿಯಾಗಿಬಿಟ್ಟದ. ಮೊನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ಇಡೀ ಮಣಿಪುರ ಮೇದಾಗ ಮಣಿಪುರ್ನಾಗಾಯಿತು. ಮೊನ್ನೆ ಅಳನ್ ತಾಲೂಕನಾಗ ಮೊನ್ನೆ ಒಂದು ಬಾಲಕಿ 14 ವರ್ಷದ ಬಾಲಕಿ ಮೇಲೆ ಈ ರೀತಿ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಂಗೆ ಬೋಗಿಸಿ ಕೊಲೆ ಮಾಡೋಂಥ ಪದ್ಧತಿ, ಇದಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಕೂತದ. ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳಾರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನೋ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ರ ಅಂತೇಳಿ ಇವ್ರಿಗೆ ಸಾಮಾನ್ಯ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಟ್ಟರೆ ಬಿಡಲ್ಲ. ನಾವು ತೀವ್ರವಾದ ಶಿಕ್ಷೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು, ಗಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷೆ ಏರಿಸಬೇಕು. ಈ ರೀತಿ ಕೃತ್ಯ ಈ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಬಿಡಲ್ಲ ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಗೊತ್ತಾಗಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಮೇಲೆ ನಾವು ಕೇಳ್ತೇವೆ. ತಾಕತ್ತಾಚಿನೂ ಚುನಾವಣೆ ಬಂದಾಗ ನಮ್ಗೆ ಹೇಳದಂಥದ್ದು ಏನಂದ್ರೆ ರೈತರ ಪರ, ಕಾರ್ಮಿಕರ ಪರ, ದುಡಿಯೋರ ಪರ, ಮಹಿಳೆಯರ ಪರ, ದಲಿತರ ಪರ, ಮೈನಾರಿಟಿ ಪರ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಓಟ್ ತೊಗೊಂಡೋಗಿ ದುಡಿಯೋ ವರ್ಗದ ಮೇಲೆ ಈ ರೀತಿ ದಾಳಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಡವಲ್ಲ. ಕೇವಲ ಹಾಸ್ಟೆಲ್ ನೌಕರದಾರ ಅಷ್ಟೇ ಹೋರಾಟ ಮಾಡಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಾಗ. ಸಿ ಐ ಟಿ ಬೆನ್ನಿಗಿರ್ತದೆ, ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ರೈತ ಸಂಘ ಬೆನ್ನಿಗಿರ್ತದೆ, ಸ್ಪೆಷಲಾಗಿ ಅಂಗನವಾಡಿ ನೌಕರ ಸಂಘ ಈ ಒಂದು ಕೃತ್ಯಕ್ಕೆ ತೀವ್ರ ಖಂಡಿಸ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಗೌರಮ್ಮ ಪಾಟೀಲ್, ಅಂಗನವಾಡಿ ನೌಕರ ಸಂಘದ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಸಿ ಐ ಟಿ ಮುಖಂಡ. This video presented by Peace Islamic International School Branch Hagraga Road and Misbah Nagar Gulbarga. Students getting education for both the worlds. Best academic English education. Diploma in Arabic. 2023 admission started. Contact and visit school for more details.